नमस्कार, मी तुषार कोहळे. जय महाराष्ट्राच्या या ग्राउंड झिरो रिपोर्टमध्ये आज आपण बघणार आहोत झिरो बजेट नैसर्गिक शेती म्हणजे नेमकं काय, ही शेती कशा प्रकारे केली जाते, शेतकऱ्यांना याचे कसे फायदे होणार आहे हे या कार्यक्रमामध्ये आपण जाणून घेणार आहोत. झिरो बजेट नैसर्गिक शेती ही चार तत्वांवर आधारलेली आहे. बीजामृत म्हणजे बियाणं तयार करणं. जीवामृत, यामध्ये झाडांना नायट्रोजनचा पुरवठा करणारे जीवाणू सक्रिय केले जातात. आच्छादन आणि वापसा. आपण ग्राउंड झिरो रिपोर्टची सुरुवात करूयात जीवामृतापासून. सुरुवातीला मी तुम्हाला दाखवतो की हे माझ्या समोर आहे हे बीजामृत आहे. बीजामृत कसं केलं जातं हे आपण संजय सरांकडनं समजून घेऊया. संजय सर, मला सांगा बीजामृत कशा प्रकारे तयार केलं जातं, कोणकोणते साहित्य याच्यामध्ये वापरले जातात, आणि पिकांवर जेव्हा संस्कार होतात बीजामृतांच्या माध्यमातून तेव्हा ते कशा प्रकारे केले जातात? बीजामृत म्हणजे हे बीज संस्काराचं एक साधन आहे. याच्यामध्ये आपण 20 लिटर पाण्यामध्ये 5 किलो गावरान गाईचं शेण घेत असतो, 5 लिटर गावरान गाईचं गोमूत्र घेत असतो, 50 ग्रॅम कळीचा चुना घेत असतो, आणि मुठभर आपण माती घेत असतो. याला आपण 24 तास आपल्याला याला ढवळून आपल्याला ठेवायचं असतं. हे एक प्रकारचं द्रावण आहे की जे आपण जे कोणतं आपल्याला शेतामध्ये पीक घ्यायचं आहे, मग तुरीचं असो, मक्याचं असो, चवळीचं असो किंवा काहीही असो, त्याला आपण त्या बियाणांना आपण हे आपण त्याला लावत असतो. त्याला चांगल्या प्रकारे सावलीत त्याला वाळवायचं, आणि वाळवल्यानंतर आपण ते जमिनीमध्ये त्याला आपल्याला ते पेरायचं. तुम्ही संस्कार केलेले दिसतात, हे कोणतं बी आहे आणि हे कधीपर्यंत किती तास वाळवलं जाईल? हे माझं तुरीचं बियाणं आहे. आता माझी तशी पेरणी आटोपलेली आहे, तरी परंतु मला एक सहपीक म्हणून शेतामध्ये आच्छादनासाठी मला हे तुरीचं काही संत्र्याच्या झाडाच्या भोवताल मला तुरीचे ठाणे लावायचे आहे. म्हणून मी आता हे तुरीच्या बियाण्यांना बीज संस्कार करून इथे ठेवलेला आहे. मी जे प्रमाण सांगितलं हे 100 किलो बियाण्यांसाठी प्रमाण आहे. आपण आवश्यकतेनुसार आपण आपलं जेवढं बियाणं असेल त्याच्या आवश्यकतेनुसार आपण बीजामृत आपण तयार करून ते आपण वापरायला पाहिजे. त्याचा दुसरा जो तत्व किंवा जो आधार आहे तो आहे जीवामृत. जीवामृत इथे आम्हाला पाहायला मिळत आहे. ते जे जीवामृत आहे ते कशापासून तयार केलं गेलं, कोणकोणते साहित्य आहे, आणि इतर शेतकऱ्यांना जर का जीवामृत तयार करायचं असेल तर काय त्याची प्रक्रिया आहे? जीवामृत करण्याची प्रक्रिया म्हणजे जीवामृत करण्यासाठी सुद्धा आपल्याला गारवानी गायचं शेण लागणार आहे 10 किलो, गावरानी गायचंच गोमूत्र लागणार आहे. उपलब्धतेनुसार आपण 5 लिटर ते 10 लिटर पर्यंत आपण गोमूत्र वापरणार आहोत. त्याच्याकरता आपल्याला एका ड्राममध्ये 200 लिटर पाणी आपल्याला घ्यायचं आहे, म्हणजे 180 लिटर पाणी घ्यायचं. इतर साहित्य टाकल्यानंतर ते आपोआप 200 लिटर होतं. तर 5 ते 10 लिटर गोमूत्र, 10 किलो गावरान गायचं शेण, त्याच्यामध्ये 1 किलो गूळ आणि 1 किलो कडधान्यांचं बेसन, हे याचं सगळं मिश्रण करायचं आणि 48 तासपर्यंत त्याला ठेवायचं. दिवसातनं 2 वेळा त्याला ढवळायचं. ते ढवळल्याबरोबर ढवळता त्याच्यामध्ये त्या 48 तासामध्ये कोट्यवधी जीवाणू त्याच्यामध्ये उपयुक्त जीवाणू ते तयार होतात. आणि मग त्या जीवामृताचा उपयोग आपण आपल्याला ओलीत असेल तर पाट पाण्यासोबत आपण त्या पाण्यासोबत आपण जीवामृत देऊ शकतो. गरजेनुसार जर आपल्याला बगीचावर किंवा पिकांवर फवारे मारायचे असेल तर त्याला गाळून आपण त्याचे पिकांवर बगीचांवर त्यांचे फवारे घेत असतो. हे अनंत कोटी जीवाणूंचं एक प्रकारचं विरजन आहे. मला सांगा, समजा तूर असेल, तुम्ही आता तुरीचं बियाणं बीजामृताच्या माध्यमातून संस्कार केले, किंवा कपाशीचं शेती असेल, तर जर का ते प्रमाण द्यायचं असेल त्या पिकाला, म्हणजे पहिल्या महिन्यात किती द्यायचं, दुसऱ्या महिन्यात किती द्यायचं, तर ते प्रमाण कसं काय ठरलं असतं? ते पिकाच्या वाढीनुसार त्याचं प्रमाण असतं. जसं समजा आमची संत्र्याची बाग आहे तर आम्ही 200 लिटर पाण्यामध्ये 20 लिटर गाळलेलं जीवामृत आम्ही घेत असतो संत्रा बागेवर. परंतु अशा प्रकारचे समजा हे पिकं असतील छोटे पिकं, तर त्यांच्या वाढीच्या अवस्थेनुसार आपण त्याचं प्रमाण कमी जास्त करत असतो. त्याचा आमच्यापाशी चार्ट आहे, त्या चार्टनुसारच आम्ही त्यांचे वेळोवेळी त्यांची आम्ही फवारणी करत असतो. झिरो बजेट शेतीमध्ये रासायनिक कीटकनाशकाचा वापर केला जात नाही, तर रोगांपासून पिकांचा बचाव करण्यासाठी दशपर्णी अर्काचा वापर केला जातो. याच्यामध्ये आम्ही 150 लिटर पाणी घेतलेलं आहे. 150 लिटर पाण्यामध्ये आम्ही 2 किलो ताजं गाईचं शेण घेतलेलं आहे, 20 लिटर गावरान गाईचं गोमूत्र घेतलेलं आहे, आणि त्याच्यामध्ये आम्ही हळद असेल हळद पूळ टाकलेलं आहे पावभर, 1 किलो हिरव्या मिरचीचा ठेचा टाकलेला आहे, 1/2 किलो लसणाचा ठेचा टाकलेला आहे, 1/2 किलो अद्रकाचा ठेचा टाकलेला आहे, थोडीशी 100 ग्रॅम हिंग टाकलेली आहे, आणि त्याच्यामध्ये 10 प्रकारचे पाले की जे आपल्या अवतीभोवती आपल्या शेताच्याच अवतीभोवती आपल्याला धुऱ्यावर इकडे तिकडे मिळतात, त्या पाल्यांचा उपयोग केलेला आहे की जे पाले गाई आणि गुरं खात नाही. मग कडुनिंबाचा पाला असेल, सीताफळाचा पाला असेल, एरंडीचा पाला असेल, तुमचं
पपईचा पाला असेल अशा प्रकारचे जे पाले आहे त्या पाल्यांना बारीक करून आम्ही त्याच्यामध्ये ते टाकतो आणि 40 दिवसापर्यंत त्यांना एक सळवण्याची प्रक्रिया करतो. 40 दिवसामध्ये आमचा तो दशपर्णी अर्क काढा तयार होतो आणि गरजेनुसार मग आम्ही वेगवेगळ्या पिकांवर त्याची आम्ही फवारी घेत असतो. झिरो बजेट शेती म्हणून या शेती पद्धतीचा उल्लेख केला जात असला तरी अजिबात खर्च न करता शेती करणं शक्य नाही. मात्र हा खर्च रासायनिक शेतीच्या तुलनेत अतिशय कमी असल्याचं शेतकरी सांगतात. सुमारे 200 लिटर दशपर्णी अर्क तयार करण्यासाठी 300 ते 400 रुपये लागतात आणि 6 महिन्यांपर्यंत ते वापरता येतं. साधारणतः 10 एकर शेतीसाठी इतका अर्क पुरतो. संजय श्रीखंडे यांनी जय महाराष्ट्रच्या प्रेक्षकांसाठी जीवामृत तयार करण्याच्या प्रक्रियेचं प्रात्यक्षिक दाखवलं. 200 लिटर जीवामृत तयार करण्याकरता अगोदर पाणी या ड्रामामध्ये घेऊन घेतलेलं आहे. आपल्याला लागणारा 1 किलो गुळ, गुळाचं पाणी आपण तयार करून घेतलेलं आहे. नंतर लागणार आहे आपल्याला 1 किलो बेसन, बेसनाचं पाणी आपण तयार करून घेतलेलं आहे, बेसन घोटून घेतलेलं आहे. आणि 10 किलो गाईचं शेण घेतलेलं आहे आपण, गावरान गाईचं, त्याला आपण चांगल्या प्रकारे फेटून घेतलेलं आहे, घोटून घेतलेलं आहे. आणि 7 ते 8 लिटर आपण इथे याच्यात गोमूत्र घेतलेलं आहे. आणि याच्यासोबतच आपण ह्या शेतीतील जीवाणूयुक्त माती आपण टाकणार आहोत एक आंजोळभर. तर राजू शेण टाक. आपण आता पाण्यामध्ये आपण शेण टाकत आहोत. सुरुवातीला म्हणजे हे बघा, 200 लिटर पाण्याचं प्रमाण जर पकडलं तर 10 लिटर शेण आहे. 10 किलो शेण पाण्यामध्ये त्याचं मिश्रण केलं आणि आता हे 200 लिटर पाण्यामध्ये टाकलं. ही पहिली कृती झालेली आहे. यानंतर आता गोमूत्र टाकलं जाईल. हे गोमूत्र किती आहे? हे गोमूत्र 8 लिटर घेतलं आपण. जसं आपल्यापाशी उपलब्ध असेल 5 ते 10 लिटर आपण घेऊ शकतो. गोमूत्र हे आणखी एक कृती साहित्य आहे. त्यानंतर हे 1 किलो बेसन आहे, एक कडधान्याचं बेसन आहे. म्हणजे कडधान्याचंच बेसन यामध्ये वापरायचं असतं. आपल्याला द्विदल जे धान्य असते त्या द्विदल धान्याचं कडधान्याचं बेसन वापरायचं असतं. आणि सोबत गुळ देखील आहे. आपण बघू शकतो की गुळ, इथे गुळाचं मिश्रण तयार केलं गेलं. 1 किलो गुळाचं मिश्रण आहे. साधारण हे देखील या पाण्यामध्ये एकत्र याचं मिश्रण केलं जात आहे. जीवामृत तयार होण्याची ही संपूर्ण प्रक्रिया आहे. त्यासाठी लागणारं हे साहित्य आणि आता हे आपण बघू शकतो की माती आहे. म्हणजे शेताच्या धुऱ्यावर असेल किंवा पडीत जमीन असेल तिथली ही साधारण आंजोळभर म्हणा किंवा 1/2 किलो माती आपण यामध्ये टाकू. आणि अशा प्रकारे ही संपूर्ण जी जीवामृतची कृती आहे ही आपल्याला इथे पाहायला मिळत आहे. झिरो बजेट शेतीमधील आणखी 2 तत्व म्हणजे आच्छादन आणि वापसा. त्याबद्दल आम्ही जाणून घेतलं झिरो बजेट शेती करणारे आणखी एक शेतकरी वीरेंद्र तरवटे यांच्याकडून. झिरो बजेट नैसर्गिक शेतीमध्ये जे आणखी 2 आधार तत्व आहे ते म्हणजे एक आच्छादन आणि वापसा. तर हे दोन्ही तत्व नेमकं काय आहे, ते शेतीमध्ये कशाप्रकारे त्याचा नैसर्गिक शेतीच्या माध्यमातून वापर केला जातो हे आपण समजून घेऊया. ज्या शेतात आपण उभा याच्यात हे 15 वर्षाचं झाड आहे जे तुम्हाला दिसत आहे आणि त्याच्याच लगतचं झाड म्हणजे दुसऱ्या रांगेतलं झाड हे 7-8 वर्षाचं आहे. तुम्हाला या शेतात असं चित्र दिसेल की या शेताबरोबर एक सहपीक म्हणून त्याच्याभोवती कुठे मोसंबी लागलेली आहे, शेवगा लागलेला आहे आणि याच्यामध्ये आणि गिरीपुष्प लागलेलं आहे आणि झाडाच्या मुळा तणापासून एक पोत्याचं आच्छादन केलेलं आहे. आणि ज्या क्षेत्रात आपण ज्या जमिनीवर थांबलेलो आहे ही जमीन वखरून घेऊन आता इथे या मोठ्या झाडासाठी पाण्याची वेगळी रचना तयार होणार आहे आणि आंतरपिकाची पेरणी याच्यात केल्या गेल्या जाणार आहे. आता आपण आच्छादनाबद्दल विचार करू. आच्छादन जे असतं, आता यांनी श्रीखंडेजींनी इथे पोत्याचं आच्छादन केलं आहे आणि पोत्यामध्ये जिथे जिथे गॅप आहे तिथे द्विदल डाळींच्या पिकांचं बियाणं लावण्यात आलेलं आहे. तर या आच्छादना बाहेरची भूमी बघा, जमीन बघा आणि आच्छादना आतली भूमी पहा. आपण थोडं उकरून पाहू. आता तुम्हाला ही माती मी जमा करून दाखवतो. ही जमा झाली म्हणजे गेल्या 15 दिवसापासून इथे पावसाचा एक थेंब नाही. पावसाचा एक थेंब नसताना देखील आच्छादनामुळे ही माती म्हणजे ही नमी आहे. ही नमी आहे म्हणजे अर्थातच जे आमचे गुरुजी सुभाष पाळेकर सांगतात की आम्हाला फक्त 10% पाण्याचा वापर पाहिजे, ही याच्यावरून सिद्ध होतंय की आच्छादनाचं काय महत्व आहे. बाजूची माती इतकी आपल्याला वेगळी रचना दिसत आहे, त्या मातीची वेगळी रचना दिसत आहे. ह्या मातीच्या रचनेमध्ये काय फरक आहे, त्या मातीच्या रचनेमध्ये काय फरक आहे? आणि तुम्ही हे बघा, आता ही माती हातातही येत नाही, एवढी कडक आहे.
आणि ही माती आतात येते आणि या मातीचा जर समजा तुम्ही सुगंध बघितला तर पहिल्यांदा जेव्हा पाऊस पडतो तो जे मातीचा सुगंध येतो तसाच हा सुगंध या मातीला येतो आणि यालाच आणि ही जी आहे ही रचना इथे तुम्हाला हा वापसा आहे म्हणजे पाणी पिकांना अति नको या अवस्थेत पाहिजे. अनेक शेतकरी महेश म्हस्के हे गेल्या 5 वर्षांपासून झिरो बजेट पद्धतीनं शेती करतायत. या कालावधीत आपला शेतीचा खर्च कमी झाला, संत्र्यांच्या बागांमध्येही आंतरपीक घेणं शक्य झालं आणि त्यामुळे अधिक उत्पन्न मिळालं. आता त्याच शेतीतून जवळपास दुप्पट उत्पन्न मिळतं अशी माहिती त्यांनी दिली. शेतीचा वाचलेला उत्पादन खर्च हा अतिरिक्त फायदा. आपल्यासोबत झिरो बजेट शेती करणारे महेश म्हस्के हे शेतकरी आहे. मागील 5 वर्षापासून हे झिरो बजेट नैसर्गिक शेती करतात. मागच्या 5 वर्षामध्ये ना काय फायदा झाला, उत्पन्नामध्ये किती वाढ झाली, उत्पन्न खर्च किती कमी झाला हे यांच्याकडनं आपण समजून घेऊया. सर काय सांगाल, म्हणजे मागच्या 5 वर्षापासून जे झिरो बजेट नैसर्गिक शेतीचे अनुभव आहेत ते कशा प्रकारचे आहे? बघा, बेसिकली जर आपण SPN पद्धतीने जर शेती करतोय तर आपला मुळात जो खर्च आहे तोच फार कमी होऊन जातो. कारण बेसिक आपण बाहेरून काहीच घेत नाही, काही केमिकल्स नाही, काही फर्टिलायझर्स नाही, पेस्टिसाइड्स नाही, नथिंग. सगळं काही आपण आपल्या शेताच्या आजूबाजूला उत्पन्न करतो आणि त्यापासून त्याला आपण तयार करतो. म्हणजे साध्या भाषेत म्हणायचं तर पेस्टिसाइड पण आपण घरीच तयार करतो आणि फर्टिलायझरसुद्धा आपण घरीच तयार करतो. त्यामुळे की माझा खर्च जो आहे, जो पूर्वी मी करायचा, जसं मला झाडाला एक साधा डोस पण द्यायचा असेल तर सगळं केमिकल विकत आणावं लागायचं, 0026 पासून, पोटॅश पासून, तर झिंक सल्फेट पासून सगळ्या गोष्टी मला विकत घ्यावं लागायच्या, विकत घ्यायच्या आणि मजुराच्या हाताने ते लावायचं. तर अर्थातच एक डोस द्यायचा झाला तर किती सारा भयंकर खर्च व्हायचा. आज जर मला एक डोस द्यायचा झाला तर काही नाही, मला एक जीवामृत दिलं, आपलं 15 दिवसांनी माझा डोस चालू आहे. दर 15 दिवसांनी जर समजा आपण म्हटलंय तरी मला हार्डली, आता माझ्या शेताचा साधारणतः 15 एकरचं जवळपास क्षेत्र असल्यामुळे हार्डली मला 1000-1500 रुपये ते 2000 रुपये मॅक्झिमम तेवढा 1-15 दिवसाचा खर्च पडतो. ज्यामध्ये मला आणि तोही झाला नसता जर माझ्या शेतात मी ऊसाचं उत्पादन चालू केलं असतं किंवा छोट्या प्रमाणात ॲटलिस्ट मला जेवढी रिक्वायरमेंट आहे जर तेवढी मी करू शकलो असतो तर मला गुळ वगैरे आणायची पण गरज पडली नसते. उत्पन्नामध्ये किती वाढ झाली? उत्पन्नामध्ये निश्चितच वाढ झालेली. म्हणजे शेतामध्ये तुम्ही कोणकोण? मी माझ्या शेतात फक्त मी संत्रा, म्हणजे संत्राच घ्यायचा. आता तो माझा दृष्टिकोनच चेंज झालेला, कारण जी पद्धत होती, जी पिढीजात पद्धत तशी म्हणा किंवा आपण जे अजूनही बाजूबाजूला बघतोय की संत्रा मोठा झाला की त्यामध्ये काही लावायचं नाही हा जन्मजिकित नियम असतो, परंतु असं नसतं. आता आम्ही चेंजेस केले, आता माझ्या संत्र्यामध्ये, आता हल्ली माझ्या संत्र्यामध्ये भाजीपाल्याची लागवड आहे, असाच एवढाच मोठा बगीचा आहे माझासुद्धा आणि मधाची जी खाली जागा आहे त्यामध्ये माझ्या भाजीपाल्याचं नियोजन होतं. त्याच्यानंतर मधामध्ये मी त्यामध्ये स्ट्रॉबेरी लावलेली आहे, त्यातून माझं उत्पन्न चालू होतं. आणि त्याच्या व्यतिरिक्त शेवगा पण आहे, शेवग्यातनं आणि हादगासुद्धा आहे, तर हादग्याची फुलंसुद्धा विकल्या जातात. आणि अपार्ट फ्रॉम दॅट, आता जसं 2 झाडांच्या मध्ये त्यांनी ग्लिरसिडिया लावला आहे तर मी माझ्या झाडात 2 झाडांच्या मध्यात पोमोग्रेट अनार लावलेले आहेत. तर मला संत्र्यातूनही उत्पन्न मिळतं, अनारमधून पण उत्पन्न मिळतं, माझी आच्छादन पण त्याचं तयार होऊन जातं, माझा वापसा पण तिथे नेहमी कंटिन्यू राहतो. तर ह्या गोष्टीचा मला अति फायदा झाला. उत्पन्नामध्ये किती टक्क्याची वाढ झाली? उत्पन्नामध्ये ऑलमोस्ट डबल तर झालंच आहे. ग्राउंड झिरोच्या या विशेष कार्यक्रमामध्ये इथे वेळ झाली एक छोट्याशा ब्रेकची. पाहत रहा जय महाराष्ट्र न्यूज. ब्रेकनंतर तुमचं परत एकदा स्वागत. या अंदाजपत्रकामध्ये अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी झिरो बजेट शेतीची संकल्पना मांडल्यानंतर संपूर्ण देशात त्याची चर्चा सुरू झाली. या पद्धतीच्या शेतीचे प्रणेते मानले जाणारे सुभाष पाळेकर यांच्याकडून याविषयी अधिक जाणून घेतलंय आमचे प्रतिनिधी तुषार कोहळे यांनी. सर, महत्वाचा विषय की ही शेती कशा प्रकारे केली जाते, या ही शेती करताना कोणकोणते साहित्य लागतात, जी नैसर्गिक शेती आहे, नैसर्गिक वेगवेगळे जे साहित्य वापरले जातात ते शेतकऱ्यांना जर घ्यायचं असेल किंवा ते सहज शक्य कुठे उपलब्ध होईल? हे बघा, जेव्हा कृषी विद्यापीठ म्हणतात की पिकाच्या वाढीसाठी लागणारे अन्न द्रव्य शेतीमध्ये नसतात, जमिनीत नसतात, मधून मधून खत रूपान टाकायला पाहिजे. तुम्ही हे सगळं त्यांचं तत्वज्ञान खोटं आहे. कारण तुम्ही घनदाट जंगलात जा, तुम्हाला दिसेल की खूप मोठा वृक्ष आहे आंब्याचा, फळा, चिंचेचा,
अगणित फळं आहे. बिना मानवी साता बिना मानवी उपस्थित तो उभा आहे. आणि त्या जंगलातल्या कोणत्या झाडाचं कोणतंही पान तोडा, प्रयोगशाळेत तपासून मला कोणत्याही अन्नद्रव्याची कमतरता दिसणार नाही. म्हणजे याचा अर्थ तिथे कमतरता नाही आहे, म्हणजे सगळे अन्नद्रव्य मिळाले, जमिनीत घेतले ना, जमिनीत आहे तेव्हा त्यांना मिळाले, नसते तर कमतरता आली असती, पण कमतरता नाही. याचा जमीन महासागर आहे अन्नद्रव्यांचा. जमिनीमध्ये संपूर्ण अन्नद्रव्य फक्त एकच आहे. जमिनीत जे अन्नद्रव्य आहे ते शिजवले पकवले नाही, ते कच्चे आहे. ते पकवण्याचं काम जीवाणू करतात, ते आपण मारलेलं आहे. मी पाळेकर सुभाष पाळेकर कृषीमध्ये हे जे जीवाणू जमिनीत टाकायचे आहे पकवणारे शिजवणारे, ते सगळ्याचं सगळ्यात उत्तम निर्जन म्हणजे देशी गायीचं शेण आहे. माझ्या संशोधनातून दिसून आलं, एका गायीपासून एका दिवसाला 11 किलो शेण मिळते. आपल्याला फक्त 10 किलो शेण पाहिजे, म्हणजे एका दिवसाचं एका देशी गायीचं 10 किलो शेण एका एकराला, तर एक महिन्यातून एकदा टाकायचं आहे, 30 दिवसात शेण 30 एकराला. एक देशी गाय असेल माझ्या पद्धतीमध्ये तर 30 एकरची शेती होते, हमखास होते, आश्चर्यजनक तुम्हाला रिझल्ट मिळतात. उत्पादन खर्च शून्य आहे, कारण काही विकत आणून टाकायचंच नाही. कोणतंही खत नाही, सेंद्रिय नाही, शेणखत नाही, रासायनिक खत नाही, कीटनाशक नाही, फंगिसाईड नाही, काहीही विकत आणून टाकायचं नाही आहे. उत्पादन वाढ मिळते, घटत नाही, आणि ते विषमुक्त आहे, पोषण मूल्याने संपुक्त आहे, औषधी आहे, म्हणून दुप्पट किंमत मिळते. मला सांगा, उत्पादन खर्च शून्य आहे, उत्पादन वाढ मिळणार, घटणार नाही, आणि तुम्हाला दुप्पट किंमत मिळणार. मोदीजी यांची इच्छा आहे की शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट, इथं तर अनेक पट होणार आहे, म्हणून त्यांनी ते हे स्वीकारलेलं आहे. आणि आत्महत्याचा प्रश्नच नाही, कारण माझ्यापासून शेती करणारा आत्महत्या घेऊ शकत नाही, आणि आम्ही कर्जमाफी मागत नाही, कारण आपोआप कर्जमुक्ती होते. शेतकरी कर्जच घेणार नाही तर कर्जमाफीची आवश्यकताच पडणार नाही. महत्त्वाचा विषय आहे की अनेक लोकांनी आक्षेप घेतले या संदर्भात, ते आक्षेप असे होते की भारतासारखी इतकी मोठी लोकसंख्या असताना खरंच झिरो बजेट शेती किंवा जी नैसर्गिक शेती तुम्ही सांगितली त्या माध्यमातून खरंच ते उत्पन्न वाढेल का, आणि वाढेल तर वाढत्या लोकसंख्येला ते खरंच पूरक ठरेल का? नाही, मला सांगा, जर वाढत्या लोकसंख्येला आज आपल्याकडे 130 कोटी लोकसंख्या आहे आणि भारताचं उत्पादन आहे 26 कोटी मेट्रिक टन. नीती आयोग म्हणते की 2050 भारताची लोकसंख्या हे 60 म्हणजे दीडपट होणार आहे. आणि म्हणजे आज आपली 130 आहे तर 160 कोटी होणार आहे. आज आपल्याला भविष्यकाळामध्ये दुप्पट उत्पादन पाहिजे. 35 कोटी एकर जमीन फक्त शिल्लक आहे भारताकडे, म्हणजे एका एकराला दुप्पट, म्हणजे एकरी दुप्पट उत्पादन आपल्याला काढलंच पाहिजे तर भविष्यातील आपण कसं भागू शकू. आज रासायनिक शेतीचं उत्पादन घटते, सेंद्रिय शेतीचं उत्पादन घटत नाही, उत्पादन तर मिळतच नाही. मग कोणता पर्याय सरकारकडे? याच्याशिवाय कोणताही पर्याय नाही. मी सांगतो तुम्हाला, तुम्हाला चमत्कार दिसेल की रासायनिक पीक आहे हे, माझं पाळेकर कृषीतलं पीक आहे, आणि दुप्पट फरक आहे उत्पादनामध्ये. म्हणजे भविष्यकालीन उपाययोजना जर आपल्याला फूड सिक्युरिटी करायची असेल, खाद्य सुरक्षा द्यायची असेल पुढच्या पिढ्यांना, तर आज तरी सरकारकडे सुभाष पाळेकर कृषीशिवाय कोणतंही अन्य तंत्रज्ञान नाही. ज्या दिवशी ते तंत्रज्ञान कोणी देईल त्यावेळी त्यांनी नक्कीच ते स्वीकारावं, आम्ही त्याचा प्रचार करू. राज्याचे कृषी मंत्री अनिल बोंडे यांनी झिरो बजेट शेतीचं स्वागत केलंय. मात्र झिरो बजेट शेतीची संकल्पना कितीही आकर्षक वाटत असली तरी भारतासारख्या अवाढव्य देशामध्ये सर्वच शेतकऱ्यांना एकदम या पद्धतीच्या शेतीकडे वळणं शक्य नाही हेही त्यांनी मान्य केलं. सध्या अन्नधान्याच्या बाबतीत आपण परिपूर्ण आहोत, ती परिस्थिती नाही आहे 1947 1962 किंवा 1972 ची. परंतु आता गुणवत्तापूर्वक अन्न असलं पाहिजे, म्हणजे त्यामध्ये पेस्टिसाईडचे इन्सेक्टिसाईडचे कण हे कमी प्रमाणात असले पाहिजे. दुसरी महत्त्वाची गोष्ट, शेतकरी उत्पादन करतो ना, परंतु शेतकरी उत्पादन करतो पण त्याचं उत्पन्न वाढत नाही, आणि त्याच्यामुळे उत्पादन खर्च कमी झाला पाहिजे आणि शेतीचा पोतसुद्धा जपला पाहिजे. यासाठी झिरो बजेट शेती आहे, परंतु सर्वजणं झिरो बजेट शेतीवर येतील असं नाही आहे, आणि त्यामुळं प्रत्येकाने झिरो बजेट शेती करावी असंही नाही आहे, आणि त्यामुळं काही लोक झिरो बजेट शेतीवर येतील आणि हळूहळू संपूर्ण भारत जैविक शेतीकडे झिरो बजेट शेतीकडे वळला तर ती आनंददायक गोष्ट आहे. मुख्य पिकाचा उत्पादन खर्च हा आंतरपिकातून भरून काढणं आणि मुख्य पीक हे बोनस म्हणून घेणं ही झिरो बजेट शेतीची व्याख्या आहे. कृषी अर्थशास्त्रज्ञांना मात्र झिरो बजेट शेती पद्धतीविषयी बऱ्याच शंका आहेत.
सरकारने ज्या प्रकारे आता धोरणात्मक बदल करत झिरो बजेट शेतीला प्रोत्साहित करण्याचा जो निर्णय घेतलेला आहे, तुम्हाला वाटतं भारतासारख्या देशामध्ये हा निर्णय व्यवहार्य आहे? नाही, मला असं वाटतं की यांनी भारतासारख्या 130 कोटी लोकांच्या अन्न स्वावलंबनाची जी समस्या आहे ती आणखीन बिकट होणार आहे, ते शक्य नाही। कारण आमचे बाप दादा अशी शेती करायचे आणि त्याच्यामध्ये उत्पादन होत होतं, पण एका मर्यादेपर्यंत ते उत्पादन होत होतं। आता रासायनिक खतांच्या सोबत पाण्याचा वापर वाढलेला आहे, त्या रासायनिक खतांना रिस्पॉन्स देणाऱ्या व्हरायटीज तयार झालेल्या आहेत, आणि आमच्या बापदादाच्या जमान्यामध्ये शेणखतावर जी शेती व्हायची तेव्हाचं बियाणं जे होतं ते वेगळं होतं, ते लांब वेळेचं होतं, लांब ड्युरेशनचं त्याला म्हणतात, लाँग ड्युरेशनचं, ते जास्त वेळ घ्यायचं। म्हणजे उदाहरणार्थ ज्वारी ती 6 ते 7 महिने घ्यायची, आता ज्वारी 4 महिन्यात 3 महिन्यात तयार होते, आता मका 80 दिवसात तयार होतो, आता धानसुद्धा 100 दिवसात तयार होतो, गहूसुद्धा 120 दिवसात तयार होतो, पहिले 5 महिन्यात गहू तयार व्हायचा। तर ज्याला जास्त वेळ लागतो अशी जी पिकं होती त्या पिकांची अन्न घेण्याची प्रक्रिया जमिनीतनं हळूहळू व्हायची आणि म्हणून शेणखतावरती यायची। आता रासायनिक खत याच्याकरता टाकावं लागतं की त्या क्रॉप्सची सायकल कमी असते, कमी दिवसात त्याला पूर्ण अन्न मिळेल तेव्हा ते फळ पक्व होतं। आणि म्हणून मला असं वाटतं की झिरो बजेटनी शेतीमधलं अन्न स्वावलंबन हे संपणार आहे यात काही शंका नाही। मला तर अशी भीती वाटते की याच्यामध्ये फार मोठी कॉन्स्पिरेसी विदेशी हाताची आहे की तुमच्या देशातलं प्रॉडक्शन जेवढं कमी होईल तेवढं त्यांच्या देशातलं अतिरिक्त उत्पादन ते आमच्याकडे डंप करू शकतील। आणि म्हणून मला असं वाटतं की शेतकऱ्यांना योग्य किंमत देता येत नाही, व्यवस्थेमध्ये योग्य न्याय देता येत नाही। उदाहरण सांगतो तुम्हाला की आमच्याकडच्या मजूर मंत्रालयानं 345 रुपये प्रतिदिन रोज करावा हे ठरवलं, ते सजेस्ट केलं, पण मोदी सरकारच्या मंत्रिमंडळाने ते नाकारलं आणि फक्त 2 रुपयेच रोज वाढवला। मला एक सांगा, महत्त्वाचा विषय हा यामध्ये, त्यांनी जो दावा केला म्हणजे जे झिरो बजेट नैसर्गिक शेतीचं जे समर्थन करतात त्यांचं असं म्हणणं आहे की एकतर याला जो पाणी लागतो फक्त 10% पाण्यामध्ये आम्ही संपूर्ण शेती करू शकतो, जे आता तुम्हाला लागतं पाणी त्यापेक्षा 10% पाणी आम्हाला हवं, आणि महत्त्वाचं गोष्ट की उत्पन्न खर्च हा देखील 90% कमी झाले। अत्यंत खोटं आहे जो सुभाष पाळेकर म्हणतो की आम्ही हवेतलं पाणी घेऊन शेती करतो, तर हवेतलं पाणी घेऊन सुभाष पाळेकरच्या गावातल्या 11 एकर जमिनीवर त्यांनी संत्र्याची बाग जर उभी केली असती तर मी सर्वस्व त्याची आयुष्यभर गुलामी केली असती। कारण सुभाष पाळेकर उत्तर काय देतो, जंगलात मी पाहिलं की तिथे कोण काही टाकायला जातं, तिथे कोण काही नांगरायला जातं, ती झाडं कशी वाढतात, मग संत्र्याचा बगीचा असा उभा करून दाखवला असता ना तर नोबेल प्राईज मिळालं असतं, आणि पद्मश्रीच नाही भारतरत्नही द्यावा असं मी म्हटलं असतं। हे सगळं खोटं आहे हो। तो सुभाष पाळेकर जो देशी बियाणं म्हणत होता, जो देशी गाय आणि तीसुद्धा काळ्या रंगाची म्हणत होता, तो आता जर म्हणतोय की जिनेटिकली मॉडिफाईड बियाणंसुद्धा माझ्या तंत्राने उत्पादन देऊ शकतं, आता तो जिनेटिकली मॉडिफाईड म्हणतो आहे, उद्या त्याला मोदींनी जर भारतरत्न दिलं तर तो म्हणेल की रासायनिक शेतीशिवाय पर्याय नाही, अन्न सुरक्षा त्याच्यामुळेच प्राप्त होऊ शकते, असं मला आता शंका यायला लागलेली आहे। आणखी म्हटलं की उत्पन्न आमच्या तंत्राने देखील दुप्पट होतं, वाटतं तुम्हाला त्यांचा दावा? नाही, त्यांचं उत्पन्न दुप्पट, मी तर त्याला चॅलेंज दिलं होतं, मी आजही चॅलेंज देतो की त्यांनी 50 एकर जमीन घ्यावी आणि कलेक्टर नाही एका प्रोफेसरच्या किंवा एका आमदाराच्या सारखं जीवन जगून दाखवावं, मी त्याची आयुष्यभर गुलामी करायला तयार आहे। आपण बघू शकतो की सुभाष पाळेकरांना विजय जावंदे यांनी चॅलेंज केलेलं आहे की त्यांनी जे काही दावे केले म्हणजे उत्पन्न दुप्पट करण्याचं किंवा 10% पाण्यामध्ये शेती करण्याचं किंवा उत्पन्न खर्च 90% कमी करण्याचं, हे जर का दावे जर का ते खर्च साध्य होत असेल तर विजय जावंदे हे त्यांची गुलामी करायला तयार आहे। कॅमेरामॅन साईनाथसह तुषार कोहळे, जय महाराष्ट्र न्यूज, नागपूर।